विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज मधील पेज नंबर 119 वरील 9 नंबर प्रॉब्लेम पाहत आहोत आपण. गिवन बिलो इज रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ विठाई महिला मंडळ पंढरपूर फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018. विठाई महिला मंडळाचा आपल्याला रिसीट पेमेंट अकाउंट दिलेला आहे 31/3/2018. प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्याच तारखेचं आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन्ही तयार करायला सांगितलेले आहेत. आता रिसीट पेमेंट अकाउंट दिलं आहे, खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता पहिल्यांदा मी 5 नंबर ॲडजस्टमेंट वाचते, बघा. दे हॅव फॉलोईंग असेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017. आता ही डेट कुठली आहे, कुठं डेट दिली, 1/4/2017 आणि इथं 31/3/2018, म्हणजे ही 1/4 ही ओपनिंगची डेट आहे, म्हणजे हे ओपनिंग बॅलन्सेस दिलेत बरोबर. जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्सेस दिले असेटचे किंवा लायबिलिटीचे, तर पहिल्यांदा ते आपल्याला लिहून घ्यावे लागत असतात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा कशाचा दिला आहे, फर्निचरचा दिला आहे, बिल्डिंगचा दिला आहे, म्हणजे हे दोन्ही असेट आहेत. त्यामुळं जे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करणार त्याच्या असेटला हे दोन्ही बॅलन्स शीट बॅलन्स आहेत त्या असेटला लिहून घ्यावे लागतील. कॅपिटल फंड दिला आहे त्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करावी लागत नाही. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं आहे किती रुपये, तर 12,000. म्हणजे याचा अर्थ काय, तर गेल्या वर्षीचे 12,000 रुपये देणं आहे. देणं म्हणजे ती लायबिलिटी. मग पहिल्यांदा काय बघायचं, चालू वर्षात ते पेड केलं आहे का. पेड केलं म्हणजे कुठली साईड, ही आपली पेमेंट साईड. आता वरती रिसीट पेमेंटला बघा. आता रिसीट पेमेंटला कुठं आपल्याला पेमेंट साईडला बघावं लागेल, कारण ते देणं होतं. मग कुठं इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयरचे दिलेत का, पेड केलेलं दाखवलं आहे का, नाही. म्हणजे हे देणं अजूनही आहे, म्हणून हे कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार आहे. आता एक एक आयटम बघायचा. रिसीट साईड बघा. रिसीटचा जो ओपनिंग बॅलन्स आहे ह्याचा पोस्टिंग कुठं होत असतं, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. प्रिपेअर करायला लागणार नाही. एंट्रन्स फी इन्कम आहे, सबस्क्रिप्शन इन्कम आहे, मिसलेनियस रिसीट्स पण इन्कम आहेत. आता पेमेंटला बघायचं. स्टेशनरी, आता इथं अमाऊंट चुकले, इथं 6,000, इथं 950, इथं 8,300, इथं 15,000 आणि 450 अशा अमाऊंट लिहून घ्या. हे जे 5 आयटम आहेत, स्टेशनरी 1, 2, 3, 4 आणि हे 5 आयटम, ह्या 5 आयटमचा एक एक झिरो इथं मिस झालेला आहे, प्रॉब्लेम प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते करेक्शन करून घ्यायचं. आणि आता इफेक्ट बघायचे. स्टेशनरी काय, आपली एक्सपेंडिचर, रिपेअर्स टू फर्निचर एक्सपेंडिचर, रेंट पण एक्सपेंडिचर, सॅलरी एक्सपेंडिचर, मिसलेनियस एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आणि दोन्ही बॅलन्स आहे ते असेटला, याचा इफेक्ट होणार आहे. आता असेटचा जो बॅलन्स आहे त्याचा झिरो वाढवायचा नाही, फक्त वरच्या आयटमचा झिरो वाढवायचा आहे. प्रॉब्लेमचं व्यवस्थित इफेक्ट लक्षात घ्या, तुम्हाला सोडवायचं आहे, होमवर्क म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आता कॅपिटल फंड दिला आहे आपल्याला, कुठं जाणार, लायबिलिटीला कॅपिटल फंड लिहायचा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हटलं आहे, म्हणजे चालू वर्षाचं आहे, ॲड करायचं आणि बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज्ड, एंट्रन्स फी इन्कममधून काय होणार, लेस होणार आणि कॅपिटल फंडमध्ये काय होईल, तर ॲड होईल. एंट्रन्स फीमधून लेस, कॅपिटल फंडमध्ये ॲड. टिकमार्क कशाला करायला लागणार आपल्याला, सबस्क्रिप्शन आणि एंट्रन्स फी. एंट्रन्स फी आणि सबस्क्रिप्शन ह्या दोन आयटमला टिकमार्क. त्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट. रेंट पेड इन्क्लूड्स ₹800 पेड फॉर 2018. म्हणजे रेंट पेड जी जी अमाऊंट दिली आपल्याला पेमेंटला, त्याच्यामध्ये 800 रुपये इन्क्लूड आहेत. ते कधीचं दिलेत, एप्रिल 2018. आपलं इयर एंडिंग किती आहे, 31/3/2018 आहे. म्हणजे वर्ष संपल्यानंतर पुढच्या महिन्याचं ते पेमेंट केलेलं आहे, म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलं, म्हणजेच ते प्रीपेड आहे. मग प्रीपेड हा चालू वर्षाचा खर्च नसतो, म्हणून काय, रेंटमधून काय करायला लागेल, लेस करायला लागेल आणि बॅलन्स शीटच्या असेटला. 800 रुपये रेंटमधून लेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला. टिकमार्क कशाला करायची, रेंटला, पेमेंटला रेंट आहे त्याला त्या ठिकाणी रेंटला टिकमार्क करायची. त्यानंतर ही बघाशी ॲडजस्टमेंट दिस तुम्हाला, ओपनिंग बॅलन्सेस दिलेत, फर्निचर असेटला जाईल, बिल्डिंग असेटला जाईल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ते
लायबिलिटीला त्याचा इफेक्ट दाखवायचा. आता या पद्धतीने सगळे इफेक्ट दाखवायचे आणि प्रॉब्लेम टॅली होतं का बघायचे. तर डेफिसिटची अमाऊंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितली आहे, खाली बॅलन्स शीटची टोटल पण दिलेली आहे. या पद्धतीनं आपलं सगळे इफेक्ट येतात का हे चेक करायचं आणि होमवर्क म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. धन्यवाद.